की कार्यक्रम कधी एका बाजूने रंगत नाही तर तो दोन्ही बाजूने रंगत रंगत जातो, की इतके मर्मज्ञ अभिज्ञ आणि तज्ज्ञ श्रोते आहेत म्हणून इतक्या उच्च प्रकारचं गायन सादर करण्याची उर्मी कलाकाराला येते, वादन करण्याची उर्मी कलाकाराला येते. कारण हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे, हा केवळ गायकाचा नाही, केवळ तानपुऱ्याची साथ करणाऱ्याचा नाही, केवळ टाळीची साथ करण्याचा नाही, हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. जेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो त्याच वेळेला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या हृदयात असणाऱ्या त्या परमेश्वराला कुठेतरी संतोष मिळतो. म्हणून मगाशी म्हटलं तसंच सारे गम आणि परेसानी आपण काही काळता विसरतो, असा पुन्हा प्रत्यय आपण परत परत घेत राहूया. पण आजच्या या कार्यक्रमाची सांगता आपण दोन भैरवींनी करूया. आनंद सांगतील सर. हो, दोन भैरवींनी करायचं कारण म्हणजे तुमच्या सगळ्यांची फरमाईश आहे चिन्मयाची, ती घेणार आहे. आणि त्याला जोडूनच आजच्या आज आपण सवाई गंधर्वांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम करतो आहे, तर परत त्यांचं संगीत असलेलं आणि त्यांनी आणि भीमसेनजींनी अजरामर केलेला जो भजे हरी को सदा, तर चिन्मया घेऊन त्याला जोडूनच जो भजे घेऊन आपण सांगता करूया, म्हणजे ते आजच्या या कार्यक्रमाला औचित्यपूर्ण होईल. आजचा शेवट हा जो भजेनी होणं हे जास्त औचित्यपूर्ण आहे, त्यामुळे चिन्मया आणि त्याला जोडूनच जो भजे हरी को सदा. आणि आत्ता मंदारजींनी तुमचे सगळ्यांचे आभार मानलेलेच आहेत आमच्या कलाकारांच्या तर्फे, परत तुमचे आभार असे नाही मानणार, पण मला खरंच आज खूप आनंद झाला इथे गाताना. कारण जसा समोरचा रसिक असतो त्याप्रमाणे ही मैफल होत असते. असं काही काही वेळा होतं की आम्ही खूप काय काय इथे गात असतो, प्रयत्न करत असतो आणि खूप निर्विकार चेहऱ्याने समोर बसलेले असतात लोकं, म्हणजे आम्हाला कधी कधी मग कळेनासं होतं की आपलं काहीतरी चुकतं आहे का, काहीतरी बरोबर लागले नाहीत का सूर. पण आज उलटी परिस्थिती आहे, तुम्ही आणि सगळे प्रकार तुम्ही गाण्याचे खूप छान ऐकताय हे मला खूप आवडलं, जे आवर्जून नमूद करावं असं वाटलं. शास्त्रीय संगीतापासून ते अभंगांच्यापर्यंत सगळे प्रकार तुम्ही दर्दी रीतीने ऐकलेले आहेत, त्यामुळे गंधर्व श्रोत्यांना मायबाप म्हणायचं ते काय उगीच नाही. आणि खरोखरीच श्रोत्यांचा आणि रसिकांचा सहभाग असेल तरच मैफलीला अर्थ आहे. धन्यवाद. चिन्मया सकल हृदया चिन्मया
सकल हृदया 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 चिन्मया 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 सकल हृदया चिन्मया विषय पिपासा पीड़ित सा विषय पिपासा पीड़ित सा सोही परम पद पाएगा सोही परम पद पाएगा सोही परम पद पाएगा सोही परम पद पाएगा जो भजे हरि को सदा सोही परम पद पाएगा सोई परम पद पावेगा
छोड़ दुनिया के मजे सब, छोड़ दुनिया के मजे सब, बैठ कर एकांत में जो भजे हरि
आ